नमस्कार, शरयूज कल्चरल ह्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारची पूजा आणि पूजेची मांडणी कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत. हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा रहावी म्हणून करतात. ज्या जागेवर आपण चौरंग किंवा पाट मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी आणि त्या जागेवर रांगोळी काढून घ्यावी. इथे मी छोटीशी रांगोळी काढली आहे. यावर पाट किंवा चौरंग ठेवावे. यावर लाल रंगाचा कपडा टाकावा. तांदळाची आरास करून घ्यावी. इथे आपण कळस मांडणार आहोत आणि इथे सुपारी. सर्वप्रथम तांब्या ठेवूयात. यात नाणं आणि सुपारी टाकावे. यात आंब्याची 5 पानं टाकावीत. नारळ ठेवावा. लक्ष्मी मातीची फोटो ठेवावे. कळसाच्या समोर खोबर, सुपारी, बदाम, हळदीचं कुंकू ठेवावे. चारी बाजूनी दिवे ठेवावेत. मातीसमोर 5 प्रकारचे फळं ठेवावीत. दीप प्रज्वलित करूयात. सर्वप्रथम आपण सुपारीची पूजा करून घेऊ. मी इथे पंचामृत आणि एका ग्लासमध्ये पाणी घेतले, त्यामध्ये फूल टाकते. आता आपण सुपारीची पूजा करूया. सर्वप्रथम सुपारीवर पाणी टाकूया, मग पंचामृत, परत पाणी. सुपारीला गंध लावूया, हळद कुंकू, हळदी कुंकाचे वस्त्र, वस्त्रमाळ, फूल. आता आपण कलशाची पूजा करून घेऊयात. सर्वप्रथम तांब्यावर पाणी, पंचामृत, परत पाणी, गंधाची 5 बोटे, हळदी कुंकू, तांदूळ. नारळाची पूजा करून घेऊया. गंध, हळदी कुंकू, वस्त्र. वस्त्रमाळ घालूया. लाल फूल, आता आपण देवीची पूजा करून घेऊ. सर्वप्रथम पाणी, दूध म्हणजेच पंचामृत, परत पाणी. देवीला गंध लावूयात. हळदी कुंकू. फूल.
आता आपण दूध ठेवून घेऊयात आणि खडीसाखर प्रार्थना करूयात. श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी, मातीची आरती करून पूजा संपन्न करावी आणि ह्या तांब्यातलं पाणी उद्या सकाळी तुळशीत टाकावे. धन्यवाद.